हॅलो रुचकर पाककृती मिक्सरमध्ये आपल्या मनःपूर्वक स्वागत. आज खूप दिवसांनी आपण भेटतो आहोत, त्याचं एक कारण आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. त्याआधी आज आपण कुठची रेसिपी बघणार आहोत ते सांगते. आज आपण बघणार आहोत नाचणीचे कुरकुरीत स्नॅक्स किंवा नाचणीचे चिप्स. अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे, त्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि ती कशी करायची ते बघूया. नाचणीचे चिप्स बनवण्यासाठी इथे एक कप नाचणीचं पीठ घेतलंय, त्यामध्ये 3 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालून 2 टेबलस्पून बेसन घालून घेऊ, 1/2 टीस्पून ओवा आणि चवीप्रमाणे मीठ. हे आपण आधी कोरडंच एकजीव करून घेऊ. आता त्यामध्ये अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा. खायचा सोडा घातल्यानंतर पुन्हा एकदा मिसळून घेऊ. 1 कप टोमॅटो प्युरी घेतलेली आहे. 1 मोठा टोमॅटो गरम पाण्यामध्ये घातला होता, नंतर त्याची सालं काढून हा मिक्सरमध्ये फिरवून त्याची प्युरी करून घेतली आहे. ही प्युरी थोडी थोडी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता ही उरलेली प्युरी सगळी घालून घेऊ. आता लागेल तसं थोडं आणखीन पाणी घालून याचा घट्टसर गोळा मळून घेऊ. आपला हा गोळा मळून तयार आहे. या हा गोळा मळण्यासाठी मी आणखी 1/2 कप पाणी वापरलेलं आहे. आपल्याला हा गोळा इतपत घट्ट करायचा आहे. आता हा गोळा ओल्या कपड्याने आपण 20 ते 25 मिनिटांसाठी झाकून बाजूला ठेवून देऊ. मळलेलं पीठ छान मुरत आहे, तोपर्यंत सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपल्या भेटीचं कारण मी तुम्हाला सांगते आहे. सध्या हा लॉकडाऊन पिरियड चालू आहे, प्रत्येक जण आपापल्या घरात आहात, तर आपण आपली काळजी कशा प्रकारे घेता आहात हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. तसंच आताच्या या पिरियडमध्ये डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार हे सगळे बाहेर पडून अगदी स्वतःच्या जीवावर उदार होऊन आपल्या प्रत्येकाची काळजी घेत आहेत, त्यांना खरंच हॅट्स ऑफ. त्याचप्रमाणे इतर अत्यावश्यक सेवेंमधील कर्मचारी, जसे की बँक कर्मचारी आहेत, बेस्ट बसेसचे ड्रायव्हर्स, कंडक्टर्स आहेत, इतरही अत्यावश्यक सेवेतला स्टाफ आहे, तो सुद्धा बाहेर पडून आपापली कामं उत्तमरित्या करतो आहे, त्यांना सुद्धा खरंच हॅट्स ऑफ. तसंच आपण आपली कशाप्रकारे काळजी घेत आहात, सध्या तरी घरात राहूनच स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियाची काळजी घेणं हेच आपण करणं जास्त गरजेचं आहे. हीच एक प्रकारे देशसेवा आहे. त्यामुळे म्हणजे कळकळीचं तुम्हाला सांगणं आहे की जेणे अगदी गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, घरीच राहा आणि स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. सरकार जे काही नियम आपल्याला सांगते आहे, जे काही नियम सरकारने आपल्याला घालून दिले आहेत, त्याचं अगदी यथायोग्य ते पाळा आणि आपली स्वतःची काळजी घ्या. चला आता आपण आपली पुढची प्रोसेस करू. अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि लगेचच बेल आयकॉनवरही क्लिक करा. तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ छान मुरलंय. आपण हा पोळा पुन्हा एकदा मळून घेऊ. इथे मी हा चकलीचा सोरा घेतला आहे, त्यामध्ये ही जी पापडी करायची अशी जी चपती येते ती घातलेली आहे आणि या सोऱ्यामध्ये आपण हे पीठ भरून घेऊ. हा सोऱ्या बंद करू आणि आपल्याला या चिप्स तळून घ्यायच्या आहेत. इथे मी मोठ्या आचेवर तेल गरम करून घेतलंय आणि त्यानंतर गॅसची आच थोडी लो केली आहे, लो टू मिडियम आहे. त्यामध्ये आपण या चिप्स गाळून घेऊ.
थोड्या थोड्या चिप्स घालून आपल्याला या तळून घ्यायच्या आहे. त्या चिप्स आपल्या तळून झाल्या आहेत, या आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने उरलेल्या चिप्स सुद्धा आपण तळून घेऊ. आपल्या चिप्स तळून तयार आहेत, त्यावर आपण थोडासा मसाला घालू. आता हा मसाला मी थोडासा लाल तिखट, थोडीशी आमचूर पावडर आणि थोडंसं मीठ असं एकत्र करून घेतलंय, हे यावर थोडं थोडं घालून घेऊ. हे अगदी हलक्या हाताने आपण मिक्स करू. इथे मी थोडंसं लाल तिखट, आमचूर पावडर आणि मीठ मिक्स करून तयार केलेला मसाला लावला आहे. याऐवजी तुम्ही लाल तिखट आणि चाट मसाला असंही वापरू शकता. आपल्या या चिप्स बनवून तयार आहेत. तुम्ही बघू शकताय किती छान कुरकुरीत झाल्या आहेत. नक्की ही रेसिपी तुम्ही या लॉकडाऊन पिरियडमध्ये घरी ट्राय करा. तोपर्यंत मस्त खा आणि तंदुरुस्त राहा. आणि हो, घरात सुरक्षित रहा आणि स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या.